प्रशासन हक्का घर हक्का घर हक्का घरकुल हक्का घरकुल सिद्धेश्वर नगर वर अन्याय करणाऱ्या नगर पालिका प्रशासनाचा सिद्धेश्वर नगर वासियांवर अन्याय करणाऱ्या नगर पालिका प्रशासनाचा हक्का घरकुल सिद्धेश्वर नगर वासियांवर अन्याय करणाऱ्या या प्रशासनाचा सिद्धेश्वर नगर वासियांवर अन्याय करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा सिद्धेश्वर नगर वर अन्याय करणाऱ्या या सरकारचा अरे हक्काचं घर हक्काचं घर सिद्धेश्वर नगर वर दुर्लक्ष करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाचा सिद्धेश्वर नगर वासियांवर अन्याय करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाचा आपल्याकडे 7 लाख जवळपास 7 लाखाची त्यांनी खर्च केलेला आहे अर्ज तर आपण आपली आर्थिक स्थिती पाहता त्यांना आपण 50% सवलत द्यावी म्हणून अर्ज केलेला आहे लवकरच ते करणं आपल्याला मिळेल चालू होऊन गेले असते भैया मॅडम आता आज महिला मला तरी बरोबर एवढ्या माया बसल्या इथे दरवेळी पाठपुरा केले आपण डॉक्टर कार्यक्रम साडेतीनशे लोकांनी घराचं सर्वे केला प्रत्यक्षात संख्या जास्त आढळली परत रिवाईज सर्वे करून त्यांनी अमाऊंट आपल्याला दिली आता त्याला किती दिवस झाले 20 दिवस की आमचे नगर परिषद अध्यक्ष साहेब जे बोलले त्यांची मनोवाक्य त्यांनी व्यक्त केलं त्यांचे मी अत्यंत आभारी आहे पण त्यांच्या म्हणण्यासारखं आणि त्यांच्या सांगण्यासारखं सर्व परिसरमध्ये आणि या औरंगाबाद शहरातून आमचे कायदे लाभार्थी झाले पाहिजे आणि त्यांच्या बोलण्याच्या मनोगत व्यक्त्याचं त्यांचं अनुदान घडलं पाहिजे अनुमोदन करून सगळ्यांना नगरपालिका सर्व भाऊ बहीण आणि मायबाप यांना सगळ्यांना विनंती करून आमची लाभार्थीचे आणि सर्वांनी सहकार्य करून आमची घरकुलांची यादी अगोदर 1 महिन्यात किंवा 8 दिवसात 15 दिवस आम्ही सवलत देतो तर याच्यामध्ये जर कधी आमची सवलत सरकारने घेतली तर ठीक आहे नाही तर मग आम्हाला काय जसं काही कायदे असतील तसे तुम्ही आम्हाला कायदे निवेदन जसं आम्ही निवेदन ठेवलं तशी तुम्ही आम्ही आम्हाला लेखी अर्ज करून तयार करून द्यायचं आहे एवढंच माझं बोलणं 2 शब्द मी संपवतो माला मिलिंद मेडे माझं नाव माला मिलिंद मेडे मी आज उपोषणाला बसली आहे माझी नगरसेविका म्हणून मी सिद्धेश्वर नगरच्या लोकांच्या समस्यासाठी बसलेली आहे घरकुलांच्या कुठल्या समस्या काय मागणी आहे घरकुलाची मागणी आहे घरकुलाच्या किती घरकुलासाठी घरकुल 834 घरकुल आहे तर 834 म्हणून एक बी घरकुल अजून लोकांना मिळालं नाही आहे तर ते घरकुलासाठी आम्ही उपोषणाला बसले तर ते घरकुल सरकारकडून लवकरात लवकर मिळावं म्हणून मी उपोषण करते आहे आज आमच्या औरंगाबाद नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौभाग्यवती मालाताई मिलिंद मेळे हे आज इथे औरंगाबाद नगरपालिकेच्या समोर अमरण उपोषणाला बसले आहे त्यांचा प्रश्न आहे त्यांची मागणी आहे की त्यांच्या प्रभाग जो आहे सिद्धेश्वर नगरवासियांना जे घरकुल आपण प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मंजूर केले मात्र नगरपालिका प्रशासनानं त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलेलं आहे अनेक बिचारा या माझ्या माया बहिणी इथे या उपोषणात पेंडॉलमध्ये इथे येऊन बसले आहे की ज्यांचे घरकुलं मंजूर आहे त्यांची जागा ही अतिक्रमण असल्यामुळे प्रशासन ती जागा नावावर करण्यासाठी अनुकूलता दर्शवत नाही आहे नगरपालिकेच्या संदर्भात मिलिंदभाऊ मेळे आणि त्यांच्या मिसेस यांनी वारंवार पाठपुरावा केला परंतु नगरपालिका प्रशासन अत्यंत ढिम्म आणि निर्लज्ज असं प्रशासन झालेलं आहे की अत्यंत औरंगावकरांच्या जिवाळ्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लावण्यास असमर्थता इथे दर्शवली आहे आज खंत वाटते की गावाचे लोकप्रतिनिधी एक महिला
इथे आमरण उपोषणाला बसली आहे। प्रशासन अजून सुद्धा इथे त्यांच्या भावनेची दखल त्यांच्या मागणीची दखल घेण्यासाठी इथे येत नाहीये। या गोष्टीचा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करतो। आमच्या माला त्यांची मागणी आहे की या सिद्धेश्वर नगर नगरवासियांना तिथे हक्काचं घरकुल मिळालं पाहिजे। त्यासाठी हे उपोषण इथे आरंभलेलं आहे। त्यांचा जे आहे त्यांची जी जागा जी अतिक्रमण धारक आहे जागा जी आहे ती जिल्हाधिकारी महोदयाने जागा नावावर केली पाहिजे ही मागणी त्यांची आहे। त्यानंतर जो उरुरित जो DPR जो आहे तो यांनी मंजुरीला पाठवलेला नाही आहे। तो DPRचा जो कन्सल्टंट आहे तो सुद्धा काम करत नाही। त्या कन्सल्टंटला तात्काळ बदलवलं गेलं पाहिजे। वरंगाव सिद्धेश्वर नगर सिंह वरंगाव शहरामध्ये जे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांनी जो फॉर्म भरला आहे आज 1500 रुपये भरून सन इथे फॉर्म भरला आणि त्या लोकांना जर लाभ जर कधी मिळत नसेल तर मग लोकांनी करायचं काय। त्यासाठी आज आमच्या मालाताई मेळे इथे उपस्थित आहे। त्यांनी उपोषण केलं आहे। मिलिंदभाऊ मेळे इथे आहे। लखन माळी आहे। डॉक्टर चांदणे आहे। आमचे शहराध्यक्ष सुनील माळी आहे। मुस्लिमभाई अन्सारी आहे। हे संपूर्ण सिद्धेश्वर नगरवासी इथे उपोषणाला बसले आहे। प्रशासनानं या उपोषणाची त्वरित दखल जर नाही घेतली तर आम्ही एक मोठ्या स्वरूपाचं उग्र स्वरूपाचं आंदोलन करू। सिद्धेश्वर नगरवासियांसहित वरंगाव शहरामधले ज्या लोकांनी फॉर्म भरले आहे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुलं हे मिळाले पाहिजे। जे अतिक्रमण जागा जी आहे ती जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ त्यांच्या नावावर करून जे घरकुलं DPR मंजूर झालं आहे जे घरं मंजूर झाले आहे त्या घरांना तात्काळ सुरुवात करा। हीच आमची मागणी त्या माध्यमातून आहे। हीच मालाताईंच्या या आमरण उपोषणाला आम्ही इथे पाठिंबा देतो आहे। आणि जे राहिलेले जे घरकुलं ज्या लोकांनी बांधले त्यांचे दुसरा तिसरा हप्ता जो राहिला आहे नगरपालिका प्रशासनानं योग्य माहितीनं पुरवल्यामुळे तो हप्ता त्या लाभार्थ्यांना इथे मिळालेला नाही आहे। तो हप्ता त्वरित यांनी इथे कार्यवाही करून तो हप्ता या लाभार्थ्यांना त्या माध्यमात